बीडच्या आष्टी तालुक्यातील टाकळी नांदा येथे खोदून ठेवलेला रस्ता पूर्ववत करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. आज या उपोषणाचा दुसरा दिवस असून जोरदार घोषणाबाजीने उपोषणकर्त्यांनी मागण्यांकडे लक्ष वेधलं. या उपोषणात वृद्धांचा देखील समावेश आहे. आष्टी तालुक्यातील टाकळी आमिया ते नांदा जाणारा वहिवाट रस्ता खोदून ठेवण्यात आला, त्यामुळे खोदलेला रस्ता खुला करून देण्याच्या मागणीसाठी ग्रामस्थांचं उपोषण सुरू आहे. या रस्त्यावरून 70 ते 80 शेतकऱ्यांना दररोज ये जा करावी लागते, मात्र संबंधित प्रशासनाचं याकडे दुर्लक्ष होत आहे. जोपर्यंत रस्ता पूर्ण होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार उपोषणकर्त्यांनी केलाय. साहेब राणा टाकळी आम्ही आणि हे जे उपोषण चाललंय हे आहे नांदा टाकळी आणि नांदा या रस्त्याचा जोडणार रस्ता आहे वगैरे. हा पूर्वत रस्ता वगैरे काय आजचा वगैरे रस्ता नाही वगैरे, पिढ्यांपार चालत आलेला आमच्या आजोबांच्या अगोदरपासून हा रस्ता म्हणजे ही झालेला आहे वगैरे. तर एक मागच्या एक महिन्यापासून आम्ही हा पाठपुरावा करतो, मागच्या एक महिन्यापासून हा रस्ता खणण्यात आलेला आहे वगैरे इकडनं, हा रस्त्याचा नंबर वगैरे आलेला आहे वगैरे. त्यामुळे त्याचा लिगली कोणाला हे काय अपेक्षित नव्हतं, त्यामुळे आमची एक मागणी त्यांना येऊन ही करा. पण तहसीलदाराला आम्ही देऊन निवेदन देऊन झालं अजून एक महिना झाला वगैरे, पहिले फक्त नोटीस दिली होती की असं रस्ता खणण्यात आला वगैरे. तर त्यांनी आम्हाला एक लेखी तर नाही तोंडी आश्वासन दिलं की बा आम्ही ही करतोय वगैरे, तुमचा एक 8 दिवसामध्ये तुम्हाला क्लिअर करून देऊ वगैरे. ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र.